संग्रामपूर तालुक्यातील टुंकी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने उपचारादरम्यान 11व्या दिवशी कोरोनावर मात करत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने महाभयंकर आजारावर नाद करून आज रिपोर्ट आल्याने येथील नागरिकांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी सरपंच राजू वानखेडे यांना रुग्ण निगेटिव्ह होऊन येत आहे ही माहिती मिळताच सर्व रक्षक त्या मुलाच्या स्वागताच्या तयारीसाठी लागले. सर्वांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्या मुलाला कुठं क्वारंटाईन करायचे ठरल्यावर त्या स्थळी जाऊन तेथे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. ही जागा स्वच्छ करण्यात आली. स्वागताची जय्यत तयारी झाली. त्या मुलाच्या वाटेवर व अंगावर पुष्प उधळून टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ग्राम सुरक्षा रक्षक दल सह माजी सरपंच राजेंद्र वानखडे, सरपंच पती मुरलीधर चोरे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मिनकर, डॉक्टर रोजतकार व टीम डॉक्टर संतोष जयस्वाल, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. स्वागत होण्याआधी माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कंटेनमेंट झोनला भेट देत पूर्ण आढावा घेत ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे कौतुक केले. अशा प्रकारे टुंगी येथे सर्व स्तरावरून कोरोना संघर्ष केला गेला. कोरोना संघर्षामध्ये ग्राम सुरक्षा रक्षक दल बरोबर क्वारंटाईन व्यक्ती, ग्रामपंचायत सचिव, आरोग्य चमू, पोलीस वर्ग, शिक्षक वर्ग, रोजचे दानशूर या सर्वांचे योगदान लाभले होते. एमसीएन न्यूज करिता संतोष कुपसे, टुंकी.